नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला तुळशीमध्ये फक्त एक वस्तू टाकायची आहे आणि तुमच्या घरामध्ये नेहमी लक्ष्मीचा वास होईल, नेहमी घरात बरकत राहील। आपल्या प्रत्येकाच्या घरात किंवा घराच्या बाहेर अंगणात तुळशीचं रोप किंवा वृंदावन हे असतंच। आपल्या घरामध्ये रोज तुळशीचं पूजन करणं चांगलं मानलं जातं हे सांगितलं गेलं आहे आणि आपल्या घरात सुद्धा सकाळ संध्याकाळ तुळशी मातेचं पूजन हे केलं जात असतं। तुळशी अर्थातच लक्ष्मीचं रूप मानली जाते। आपल्या घराच्या बाहेर तुळशी आपल्याला दर्शवते की आपल्या घराची परिस्थिती कशी आहे, आपल्यावर कोणतं संकट येणार आहे की नाही। यासाठी एक उपाय आहे, तो उपाय असा आहे की आपल्या तुळशीच्या वृंदावनामध्ये एक वस्तू टाकायची आहे, म्हणजेच तुळशीच्या मातीमध्ये आपल्याला वस्तू टाकायची आहे। यामुळे आपल्या घरात नेहमी लक्ष्मीचा वास होईल आणि कधीच पैसा सुख समृद्धी कमी होणार नाही, कोणत्याही गोष्टीची कमतरता राहणार नाही। तुमच्या घरात सुद्धा तुळशीचं वृंदावन असेल तर तुम्ही सुद्धा ही एक वस्तू तुळशी वृंदावनाच्या मातीमध्ये नक्कीच टाकून द्यावी। आता ही वस्तू कोणती आहे? तर तुम्हाला तुळशी वृंदावनामध्ये 1 रुपयाचा सिक्का टाकायचा आहे। आपल्या प्रत्येकाकडे 1 रुपया असतोच, आपण पैशांना लक्ष्मी मानतो। 1 रुपयाचं कॉईन किंवा नाणं आपल्याला घ्यायचं आहे। कोणत्याही दिवशी, सोमवार ते रविवारपासून कोणत्याही दिवशी फक्त सकाळी म्हणजे 12 वाजायच्या आतमध्ये तुम्हाला 1 रुपयाचा सिक्का घ्यायचा आहे आणि तुळशी मातेचं पूजन करून अगरबत्ती लावून सिक्का मातीच्या खाली टाकून द्यायचा आहे। तो गाळून टाकायचा आहे, मातीमध्ये वर दिसला नाही पाहिजे आणि तिथेच तो कायमस्वरूपी राहू द्यायचा आहे। आणि रोज सकाळ संध्याकाळ आपण तुळशीचं पूजन करावं, यानं लक्ष्मीचा वास होतो आणि घरात पैशांची कमतरता राहत नाही आणि कधीही आपल्याला पैशांची चणचणसुद्धा भासत नाही। तर तुम्ही तुमच्या तुळशीमध्ये 1 रुपयाचं नाणं नक्की टाका, तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल। तर मित्रांनो, कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा यामध्ये नाही, हा भाग फक्त श्रद्धेचा आहे आणि विश्वासाचा आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीनं तुमच्या घरामध्ये तुम्ही नेहमी बरकत आणू शकता। तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडला असेल ना तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।